नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण काही चालू घडामोडी डिस्कस करणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला काही करायचे नाही तर बघा आपला पहिला प्रश्न काय दोन हजार वीसचा सरस्वती सम्मान कोणाला मिळालेला आहे जो काही दोन हजार वीसचा चा सरस्वती सम्मान आहे हा कोणाला देण्यात आला आहे तर बघा पटकन आपल्या वय आणि पेन असेल तर लगेच नोट डाऊन करून घ्या कारण की पेपरमध्ये छापण्याची दाट शक्यता आहे पहिला प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे शरण कुमार लिंबोळे कोणाला देण्यात आलेला आहे दोन हजार वीसचा जो काय सरस्वती सम्मान आहे हा शरण कुमार लिंबोळे यांना देण्यात आला आहे आशा भोसले यांना दोन हजार वीसचा कोणता पुरस्कार भेटलेला आहे तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार वीसचा महाराष्ट्रभूषण मिळालेला आहे तर आपण याचं याचा डिटेलमध्ये माहिती बघूयात मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार लिंबोळे यांना दोन हजार वीस या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी तर सनातन या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे पंधरा लाख ,00 रुपये आणि पत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूपे तर दिल्लीच्या के के बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात येतो देशातल्या बावीस भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो याआधी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विजय तेंडुलकर आणि दोन हजार दोनमध्ये महेश येलकुंचीवार यांना हा पुरस्कार मिळाला होता याआधी कोणाला मिळाला होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विजय तेंडुलकर आणि दोन हजार दोनमध्ये महेश येलकुंचवार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे शरण कुमार लिंबाळे यांची चाळीसपेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत तसेच अक्कर्माशी आत्मचरित्र देखील कोणतं अक्करमाशी आत्मचरित्र देखील प्रसिद्ध आहे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्वोषक म्हणून कार्यरत होते त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून ते गाजलेले सेवानिवृत्त झाले आहेत तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका आपल्या अनअकॅडमी एक प्रोफाईलची लिंक आहे त्यावरती लगेच क्लिक करा मित्रांनो तुम्ही नंतर विसरून जाल लगेच क्लिक करा लगेच फॉलो करून टाका फक्त आपल्याला फॉलोच्या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे कारण की बघा अनअकॅडमी हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे नंतर आपल्या डोक्यामध्ये खूप गणगणी गन चालू असतात नंतर आपण विसरून जाऊ त्यामुळे मित्रांनो लगेच लगे फॉलो करून घ्या तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होणार आहे जर आपल्याला खरोखर अभ्यास करायचा असेल एकदम असं सिरियसली लगेच लगे फॉलो करा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा मिळणार लगेच फॉलो नंतर तुम्ही विसरून जाल चला पुढचा प्रश्न बघूयात दोन नंबरचा प्रश्न काय आपला आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक दोन हजार वीसमध्ये मध्ये कोणता देश पहिल्या स्थानावर राहिलेला आहे तर अमेरिका हा देश आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा सूचकांक दोन हजार वीसमध्ये मध्ये हा पहिल्या स्थानावर राहिलेला आहे लक्षात ठेवा पहिल्या आणि हा सूचकांक कशाद्वारे जारी केला जातो तर आय पी रेट कॉपी त्याचबरोबर ट्रेडमार्क व्यापाराच्या आधारावर हा सूचकांक जारी केला जातो तर यामध्ये टॉप तीन देश कोणते कोणते आहेत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे दुसऱ्या स्थानावर युनायटेड किंगडम आहे तिसऱ्या स्थानावर आहे आणि यामध्ये भारत हा चाळीसाव्या स्थानावर हो राहिलेला आहे किती चाळीसाव्या स्थानावर हो। आलं लक्षात त्याचबरोबर बघू शकता अमेरिका अमेरिका हा कोणत्या खंडामध्ये स्थिती तर उत्तर अमेरिका खंडामध्ये हा देश स्थिती कोणता अमेरिका देश आणि यालाच आपण काय म्हणतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संयुक्त राज्य अमेरिका अमेरिकेची राजधानी कोणती वॉशिंग्टन डी सी ही अमेरिकेची राजधानी आहे अमेरिकेचे शेहेचाळीसवे जे काय राष्ट्रपती आहेत ते कोण बनलेले आहेत जो बायडन नाना लक्षात ठेवा जो बायडन नाना हे अमेरिकेचे शेहेचाळीसवे राष्ट्रपती बनलेले आहेत अमेरिकेचे उपराष्ट्रपती कोण आहे उपराष्ट्रपती तर कमला हॅरिस लक्षात ठेवा कमला हॅरिस हे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत आणि अमेरिकेची स्पेस एजन्सी तिचं नाव काय नासा आपल्या भारताचं काय इस्रो आणि अमेरिकेचं नासा याचं मुख्यालय सुद्धा वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी स्थिती आहे त्याचबरोबर का जे काय अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर स्थिती आहे तर पोटोमेक नदी कोणती नदी ती पोटोमेक नदी लक्षात ठेवा पोटोमेक आणि यू एस ए म्हणजे काय अमेरिकेची सर्वात लांब नदी कोणती आहे मिसोरी नदी आपल्याला लक्षात ठेवायची आहे कोणती नदी आहे मिसोरी नदी आलं लक्षात आणि आपल्याला विचार विचारलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिका हा जगामध्ये कितव्या स्थानावर आहे तर क्षेत्रफळानुसार अमेरिका चौथ्या स्थानावर आहे आणि लोकसंख्येच्या बाबतीत अमेरिका कितव्या स्थानावर आहे तर तिसऱ्या स्थानावर आहे जगातील हा तिसऱ्या स्थानावर आहे अमेरिकेचा सर्वात लांब पर्वत कोणता आहे रॉकी माउं कोणता मा। मा। रॉकी पर्वत त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जे काही मैदानी प्रदेश आहे त्याचं नाव काय बघा प्रेअरी लक्षात ठेवा प्रे अरी पुढचा प्रश्न बघूयात आपण तीन नंबरचा प्रश्न बघा कोणत्या देशामध्ये जगातील पहिली शिप टनल म्हणजे काय जगातील पहिली जे काही जहाज आहे जहाजासाठी एक गुहा तयार केलेली किंवा के त्याला सुरंग तयार केलेली आहे तर कोणत्या देशाने तयार केली ही नॉर्वे या देशाने तयार केलेली लक्षात ठेवा नॉर्वे ही बघा ही काही सुरंग असणारी ही एक पॉईंट सात किलोमीटर इतकी असणारी यामध्ये सोळा हजार टन जहाजाचा काय करण्याची वजन सांभाळण्याची सक्षम आहे म्हणजे कॅपॅसिटी किती याची सोळा हजार टन इतकं वजनचं जहाजाची ती कॅपॅसिटी सहन करू शकते तर नॉर्वे देश आलेला आहे नॉर्वे हा युरोप खंडामधला देश आहे नॉर्वेची राजधानी काय आहे नॉर्वेचं चलन काय नॉर्वेजियन क्रोनी नॉर्वेचे प्रधानमंत्री कोण आहेत अर्ना सोलबर्ग आज आपण प्रश्न येऊ शकतो कोणत्या देशाला मध्यरात्रीचा सूर्य असं म्हटलं जातं तर नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य असं म्हटलं जातं नॉर्वेची सर्वात लांब नदी कोणती तर बघा ग्लोमा ही नदी नॉर्वेची सर्वात लांब नदी कोणती ग्लोमा नॉर्वेच्या संसदेचं नाव काय बघा स्टोरटिंग लक्षात ठेवा टोरटिंग हे नॉर्वेच्या संसदेचं नाव आहे चार नंबरचा प्रश्न काय हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण नियुक्त झाली तर हिमाचल प्रदेश लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष नियुक्त झाले आहेत अजय कुमार ऑप्शन क्रमांक ए अजय कुमार तर हिमाचल प्रदेश राज्य आलेलं आहे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाए हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत जयराम ठाकूर आहेत हिमाचल प्रदेशचे जे काही राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे बंडारू दत्तोत्रय हिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत लिंगप्पा नारायण कोण आहेत लिंगप्पा नारायण त्याचबरोबर बघा हिमाचल प्रदेशमध्ये लोकसभेचे एकूण चार सदस्य आहेत राज्यसभेचे तीन आहेत आणि विधानसभेचे एकूण अडुसष्ट सदस्य आहेत चार शेजारचे राज्य कोणते कोणते आहेत पहिले पंजाब दुसरं हरियाणा तिसरे उत्तराखंड चौथे उत्तर प्रदेश तर या ठिकाणी बघा अध्यक्ष विचारलं होतं तर आपण इतर अध्यक्ष नुकतेच नियुक्त झालेले त्यांना एकदा रिव्हिजन मारूयात बी जे पीचे अध्यक्ष कोण आहेत तर जे पी नड्डा हे बी जे पीचे अध्यक्ष आहेत बहुजन समाज पार्टी ज्यालाच आपण काय म्हणतो बी एस पी बी एस पीचे अध्यक्ष कोण आहे मायावती लक्षात ठेवा मायावती हे बी एस पीचे चे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्यालाच आपण काय म्हणतो आय एन सी त्याचे अध्यक्ष आहेत सोनिया गांधी कोण आहे सोनिया गांधी याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर नॅशनल पीपल पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत कोनोरोड संगमा तृणमूल काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत सुरबात बक्षी आणि आम आदमी पार्टीच्या अध्यक्ष आहेत अरविंद केजरीवाल पाचवा प्रश्न काय बघा माय एक्सपेरिमेंट विथ सायन्सलेस पुस्तक लेखक कोण आहेत तर समीर सोनी हे या पुस्तकाचे लेखक आहेत कोण समीर सोनी जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कोणाला नियुक्त केलेले राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आलोक कुमार सुमन यांना जनता दल युनायटेड चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले तर संसद मध्ये आलोक कुमार सुमनला न्यू जनता दलचे काय केलेले राष्ट्रीय कोषाध्यक्ष नियुक्त केलेले तर या ठिकाणी बघा जनता दल युनायटेड याची स्थापना तीस ऑक्टोबर दोन हजार तीन ला झाली होती याचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थिती आणि अध्यक्ष कोण आहेत रामचंद्र प्रसाद सिंह महासचिव आहेत के सी त्यागी कोण आहेत के सी तर आपण अजून काही नियुक्ती घटकाला रिव्हिजन मारूयात भारताचे नवीन पर्यटन सचिव कोण बनलेत अरविंद सिंह कोण बनलेत अरविंद सिंह सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी कोण आहेत नरेंद्र मोदी सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत चंदीगड काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत सुभाष चावला कोण बनलेत सुभाष चावला त्याचबरोबर पी आय बी यालाच आपण काय म्हणतो प्रेस सूचना ब्युरो याचे महानिदेशक किंवा महासंचालक बनलेले आहेत जयदीप भटनाकर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनले तर सीताराम कुंटे बनलेले आहेत कोण सीताराम कुंटे आता लक्षात त्याचबरोबर बघा आपल्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत रजनीश शेठ लक्षात ठेवायचं आपल्याला रजनीश पाठत झाला असं हे रजनीश शेठ मुंबई पोलीस आयुक्त कोण बनलेत मुंबई पोलीस आयुक्त तर त्यांचं नाव आहे बघा हेमंत नगराळे लक्षात ठेवा हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त बनले आहेत आणि होमगार्डचे महासमादेशक कोण बनलेत तर परमवीर बनलेले बनलेत कोण सिंह सात नंबरचा प्रश्न बघून घ्या शिग्म महोत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो कोणता महोत्सव महोत्सव तर हा गोवा राज्यामध्ये हा महोत्सव साजरा केला जातो कोणत्या गोवा राज्यामध्ये तर या ठिकाणी बघू शकता महोत्सव हे बघा धान्याची ज्या वेळेस कट करण्याचा किंवा धान्य काढण्याच्या वेळी हा उत्सव साजरा केला जातो कुठं गोव्या राज्यामध्ये आणि हा उत्सव गोव्यातील आदिवासी जमातीद्वारे काय केला जातो साजरा केला जातो हा तेव्हा रंग वेशभूषा संगीत नृत्य आणि परेडच्या माध्यमामधून साजरा केला जातो लक्षात ठेवा यामध्ये बघा घोडे मोडणी गोप आणि फुग जे काही फुगडे असतात ते खेळ खेळले जातात तर या ठिकाणी बघा गोवा राज्य आलेले गोवाची राजधानी कोणती पणजीए मुख्यमंत्री कोण आहेत प्रमोद सावंत आहेत राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी मुख्य न्यायाधीश कोण आहेत दीपांकर दत्ता कोण आहेत दीपांकर दत्ता दोन शेजारील राज्य कोणते कोणते आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटक असे एकूण दोन शेजारचे राज्य आहेत गोवा क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य आहे प्रत्येक वर्षी एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो आणि गोव्याचं नोक लोकनृत्य कोणतं आहे ढालो लक्षात ठेवा ढालो मो मोरुलेम कोलकाली तरंगमेल लावागोप हे काय गोव्याचे लोकनृत्य तर आपण अजून काही महत्वाचे उत्सव साजरे केलेले आहेत इतर राज्यामध्ये त्याला एकदा रिव्हिजन मारूयात मांडू महोत्सव कोणता उत्सव मांडू महोत्सव हा मध्य प्रदेशमध्ये साजरा केला जातो कोणत्या मध्य प्रदेशमध्ये काळा घोडा महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं जातं जो काय काळा घोडा आहे तर बघा तलाठी भरतीला काळा घोडा उत्सव हा कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो तर त्याचं उत्तर होतं बघा मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी हा प्रश्न विचारला होता तलाठी भरतीला ज्यावेळेस तलाठी भरती झाली तेव्हा त्याचबरोबर बघा जलीकट्टू महोत्सव हा तमिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो कोणता जलीकट्टू महोत्सव कोणत्या तमिळनाडू राज्यामध्ये त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार एकवीसचं आयोजन हे हरियाणा राज्यामध्ये करण्यात आलं होतं लक्षात चला पुढचा प्रश्न बघूयात आपण भारताचा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे त्याला नुकतेच टीबी फ्री घोषित केलं तर कोणता केंद्रशासित प्रदेश आहे ऑप्शन क्रमांक सी लक्षद्वीप लक्षात ठेवा लक्षद्वीप आहे तर बघा क्षयरोग हा मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर कुलिस या जीवानीमुळे होतो जगभराच्या जगभरामध्ये जेवढे टीबीचे रोग रोगाचे पेशंट आहेत त्यापैकी तीस टक्के आपल्या भारतामध्ये आढळतात आणि दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी संपवण्याचं लक्ष आपल्याला ठेवण्यात आलेलं आहे कितीपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत तर यावेळे या ठिकाणी बघा लक्षद्वीप आलेलं आहे लक्षद्वीप भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीपची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झालेली किंवा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लक्षद्वीपचे प्रशासन को प्रशासक कोण आहेत तर प्रफुल्ल खोडा पटेल आहेत तर विषय या ठिकाणी बघा आपल्या रोगाविषयी चालू आहे म्हणजे काय टीबी एक रोगाची तर आपण थोड्या रोगाविषयी माहिती बघूया त्या ठिकाणी बघू जो काय हैजा रोग आहे है, कोणता हैजा रोग हा कोणत्यामुळे होतो म्हणजे कशामुळे होतो जीवाणूमुळे होतो त्याचबरोबर टायफाईड कोणता टायफाईड टायफाईड सुद्धा कशामुळे होतो जीवाणूमुळे होतो टिटनियस रोग सुद्धा जीवानुमुळे होतो जो काय प्लेग रोग असेल प्लेग सुद्धा जीवानमुळे होतो तर आपण बघितलं जीवाणूमुळे होतो त्याचबरोबर जे काय एड्स आहे किंवा एच आय व्ही हा विषाणूमुळे रोग होतो लक्षात ठेवा विषाणूमुळे पोलिओ रोग सुद्धा विषाणूमुळे होतो कोणता पोलिओ रोग सुद्धा विषाणूमुळे होतो आणि जे काही आपला मले रो मलेरिया रोग आहे हा प्रोटो होतो आणि पायरिया रोगसुद्धा सुद्धा झोवामुळे होतो नऊ नंबरचा प्रश्न काय बघा ऐश्वर्या प्रतापसिंह तोमर यांनी आय डबल एस एफमध्ये सुवर्ण पदक जिंकले याचा संबंध कोणत्या खेळाशी आहे तर शूटिंग संबंधित हे काय बघा आय आए... तर या ठिकाणी बघा आय डबल एस एफ आलेलं आहे याचा लाँग फॉर्म काय होतो इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन जगभरामध्ये जे काही शूटिंग खेळ असेल त्याला काय करतं डबल एस रेग्युलेट करतं डबल एस एफ म्हणजे काय इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशनची स्थापना एकोणीसशे सातमध्ये मध्ये झालेली आहे याचं मुख्यालय जर्मनी या ठिकाणी स्थित दहा नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने कोणाला सन्मानित केली महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने ने कोणाला सन्मानित केली राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार वीस या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे लक्षात ठेवा आशा भोसलेला आशा भोसलेला राज्याचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीसने सन्मानित केलं यांना हा पुरस्कार त्यांनी केलेले जे काही उत्कृष्ट गायने किंवा कार्य त्यासाठी देण्यात आलेला आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर देशपांडे यांना देण्यात आला होता लक्षात ठेवा पी एल देशपांडे यांना देण्यात आला होता आणि मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा त्याचबरोबर मित्रांनो काय करायचं आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली ती आपल्या अनअकॅडमीच्या आप प्रोफाईलची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करू शकता तर बघा एक तारखेपासून आपण त्यावरती क्लास चालू करणार आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत जाणार आहे लगेच मित्रांनो फॉलो करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकलेली लगेच जा मित्रांनो आणि मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा भारताचे अठ्ठेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे अवश्य जा तुम्हाला तुम्ही अजून सुद्धा अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड न सांगेल डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर त्या लिंकवरती क्लिक करा लगेच लगे आपल्याला फॉलो करा तुमच्या जर मोबाईलमध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही फॉलो करू शकता